सततची नापिकी आणि वेळी अवेळी पडणारा पाऊस यामुळे विदर्भातला शेतकरी अक्षरशः कोलमडून गेला आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातल्या साखळी इथले शेतकरी अशोक तुकाराम उगले यांनी वेगळी वाट धरत शेवगा लागवडीचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी प्रायोगिक तत्वावर 3.5 एकर शेतापैकी फक्त 1 एकर शेतात 840 शेवगा कलमांची लागवड केली. विशेष म्हणजे त्यांनी कुठल्याही रासायनिक खत किंवा औषधांचा वापर केला नाही, तर शेणखत आणि सेंद्रिय खतच वापरलं. याच्या आधी पहिले सोयाबीन व जे इतर पिकं घेत होतो त्यामध्ये कमी उत्पन्न होत होतं, त्यामुळे माझ्या लक्षात आलं आहे की आपण शेवगा लावावं. शेवगा लावल्यापासून मला भरपूर फायदा झाला. 5 महिन्यातच त्यांच्या झाडाला दर्जेदार शेवग्याच्या शेंगा आल्या. हा माल त्यांनी मुंबईतल्या एका एक्सपोर्ट कंपनीद्वारे परदेशात धाडला. यातून पहिल्याच खेपेत त्यांना 3 लाखांचं उत्पन्न मिळालं. सुरुवातीला त्यांनी त्यात आंतरपीक म्हणून झेंडू फुलाची लागवड केली होती. त्यातूनही त्यांना 30,000 रुपयांचं उत्पन्न मिळालं. आता ते आपल्या संपूर्ण 3.5 एकर शेतावर शेवग्याची लागवड करणार आहेत. गोड करून 6 ते 7 महिने झाले. 6 ते 7 महिन्यामध्ये फुल शेती आणि याचं जवळपास 1 लाखापर्यंत त्याचं उत्पन्न मिळालं आणि जवळपास अजून 20-25 क्विंटल माल झाडाला आहे आणि कंपनी इथं शेतात येऊन माल विकत घेऊन जाते, त्यामुळे आम्हाला भावही चांगला मिळतो आणि आम्हाला त्याचा बराचसा फायदा होतो. उगले यांच्याप्रमाणेच इतर शेतकऱ्यांनीही नवीन नगदी पिकांकडे वळणं गरजेचं आहे. संतोष लोखंडेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, बुलढाणा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.